आणखीन पाच तालुक्यात अंगावर काटे आणणारे असेच प्रकार झाले गांजूर येथे हा प्रकार झाला या इसमाचं नाव जायबा गायकवाड आहे जायबा हा गांजूर तालुका अहमदनगर येथे राहतो तो शेती करतो व फरशीवर पॉलिश करायची मशीन गुत्तेदार लोकांकडे चालवतो ज्यावेळी कामधंदा मिळत नाही व शेती पिकत नाही त्यावेळी रोजगार हमीच्या कामासाठी तळ्यावर जात होता अशाच वेळी लातूर येथे एका व्यापाऱ्याचे दहा हजाराचे एक पाकिट कोणीतरी मारले पोलिसांना चोर काही मिळेल ना तेव्हा तपास चालू झाला व गुन्हेगार जातीचे लोक कुठे कुठे राहतात याचा शोध चालू झाला यापूर्वी एका जमादाराने जायबाची जमीन कमी किमतीत विकत मागितली होती परंतु जायबाने जमीन विकायची नाही म्हणून सांगितले होते त्याचा राग या जमादाराला होता जायबा हा पात्रूड समाजाचा म्हणजे चोर जातीचा आहे यानेच चोरी केली असेल याला पकडलं की आपोआप चोर सापडेल असे त्याने एका फौजदाराला सांगितले तेव्हा जायबाला शोधण्यासाठी पोलीस गांजूरला गेले व तिथे माहिती मिळाली की जायबा हा रोजगार हमीच्या कामावर तळ्यावर हो आहे तेव्हा जायबाला कामावर असताना पकडण्यात आले तेव्हा तो खूप गयावया करू लागला साहेब गेल्या सहा महिन्यापासून मी या तळ्यावर काम करतो मी काही भी गुन्हा केला नाही मला काय म्हणून अटक करता पण जायबाला हे माहीत नव्हतं की तो एका गुन्हेगार जातीचा जा शिक्का माथ्यावर घेऊन जन्मला आहे अखेर जायबा हा चोर जातीचा जा आहे म्हणून त्याला पकडण्यात आलं पेपरमधून मोठमोठ्या बातम्या येऊ लागल्या की फार मोठा पाकीटमार व घरपुड्या करणारा एक मोठा चोर लातूरच्या पोलिसांना सापडला आहे आता अनेक गुन्ह्यांचा शोध लागण्यास मदत होणार अशा बातम्या येऊ लागल्या चोर पकडणे पोलिसांना फार प्रतिष्ठेचे होते कारण ज्याचा खिसा गेला होता तो फार मोठा माणूस होता व मंत्र्याच्या जवळचा होता चोर पकडून पोलिसांना पोलीस किती कार्यरत आहेत याची शाबासकी मिळवायची होती म्हणून निरपराध असणाऱ्या बिचाऱ्या जायबाला चोर म्हणून पकडले व जायबाची सात दिवसांची कस्टडी काढली मग त्याला एवढा मार दिला की जायबा आणखीन दोन तीन दिवस मार खाल्ला असता तर कदाचित तो पोलीस स्टेशनमध्येच मेला असता त्याने मला मारलेला प्रकार सांगितला याच काळात बीड येथे एक चोरी झाली होती तो चोर हाच असेल असे, असे समजून त्याला तिथे पण पाठवण्यात आले पोलिसांनी हा चोर नाही म्हणून परत पाठवले ज्यावेळी जायबा माझ्याकडे तक्रार घेऊन आला तेव्हा पंधरा दिवस झाले होते जायबाच्या अंगावरचे चांबड्याचे सालडे निघाले होते जायबाला रोज तीन वेळा उलटे टांगून तळपायावर हंटरचा मार द्यायचे डोळ्यात मिरची टाकायचे व गांडीत पण मिरची टाकायचे आणि मारायचे जायबाच्या तळपायाचे व हाताचे चांबडे निघाले होते व गांडीवर मोठमोठे वळ दिसत होते ही घटना एकोणीसशे ब्याऐंशीच्या ऑक्टोंबर महिन्यात घडली जायबाला मारताना पोलीस म्हणायचे जोपर्यंत तू चोरी केली म्हणणार नाहीस तोपर्यंत तुला असाच मार देऊ अखेर जायबाला मार सहन होईना म्हणून जायबा चोरी केली म्हणून कबूल केला साहेब पैसे घरी आहेत चला देतो म्हणून जायबाने पोलिसांना घरी घेऊन गेला पोलिसांनी सर्व घर तपासले जायबाच्या झोपड्यात काहीच नव्हते त्याला अटक झाल्याने त्याच घरात उंदराणा खाण्यासाठी सुद्धा काही नव्हते ज्वारीचा दाना घरात नव्हता तर पैसे कुठे राहणार जायबा माराच्या भीतीनं वेड्यासारखा काही बी सांगू लागला ज्यावेळी जायबाची बायको व मुलगा शेतात होते मग पोलीस जायबाला घेऊन शेतात जायबाच्या बायकोकडे घेऊन गेले व बायकोला बोलावून विचारू लागले सांग पैसे कुठं आहेत बायको म्हणाली साहेब आम्हा गरीबाजवळ कुठले पैसे तेव्हा सोबतच्या फौजदारने त्या बाईला उभ्याने बुटाच्या पायासहित लाथा मारल्या जायबाची दुर्दैवी बायको कोसळून खाली पडली तवा सोबतच्या जमादाराने तिच्या नाजूक केसाच्या बुचड्याला धरून तसंच वर उचललं आणि ढोंग करतीस का राह म्हणून परत त्या बाईला बेदम मार दिला हा मार जायबाला पाहू वाटना त्या बाईला परत खाली पाडून त्या राक्षसी काळजाच्या नरपशुंनी बेदम मार दिला हा अनावर झालेला मार जायबाला पाहवा ना त्यानं विचार केला की माझ्यासमोर माझ्या बायकोची ही दशा होत आहे हा आपला जीव ठेवून काय उपयोग म्हणून जवळच शेतात विहीर होती जायबाने हिंमत केली आणि बायकोला धरला आणि विहिरी दोघंही पडून जीव देऊ पण हा मार खाण्याची हिंमत नाही म्हणून विहिरीकडे धाव टोकली दोघंही विहिरीच्या कटावर येऊन उडी मारणार तेवढ्यात पोलिसांनी त्यांना पळून जातावं हो का म्हणून धरलं जायबाच्या बायकोला व जायबाला मारू लागल्याने आजूबाजूची सर्व शेजारी तिथं येऊन पाहू लागले व त्यांच्यातल्या काहींनी हिंमत करून पोलिसांना सांगितले साहेब जायबा शेतकरी आहे चोर नाही पण पोलीस उलट त्यांनाच म्हणाले त्याने स्वतःच गुन्हा कबूल केला आहे तेवढ्यात जायबाने त्यातल्या ते एका शेतकऱ्याला सांगितलं साहेब माझं शेत ठेवून घ्या आणि मला दोन हजार रुपये द्या तेव्हा तो शेतकरी जायबाची हालत पाहून पैसे देण्यास तयार झाला सर्वजण पोलिसांच्या जीपमध्येच गावाला गेले पोलिसांनी शेतगिरवी कसे ठेवावे याच्या अर्जाचा नमुना त्याच्या हाताने लिहून दिला एवढेच काय पण त्या फौजदाराने जमादाराला सांगितलं आणखीन पाचशे रुपये जास्त लिहा आपल्याला खर्च या होतील म्हणून दोन हजाराच्या जागी अडीच हजार खाडाखोड लिहले तो कागदसुद्धा माझ्याकडे मी पुरावा म्हणून ठेवला आहे मग दुसऱ्या दिवशी त्या शेतकऱ्याने लातूरच्या बँकेतून पैसे काढून पोलीस स्टेशनमध्ये नेऊन त्या फौजदारला दिले मग त्यातील पाचशे रुपये स्वतःकडे ठेवून बाकीचे दोन हजार रुपये कोर्टात दाखवले यावर मी जायबाला सोबत घेऊन अनेक पत्रकारांकडे घेऊन गेलो कारण मी जायबाच्या प्रकरणाला वाचा इच्छित होतो जायबा जिथं जाईल तिथं आपले शर्ट व धोतर वर करून दाखवायचा याचा म्हणावा तेवढा परिणाम झाला नाही पण थोड्याच दिवसांनी दहा हजाराचे जे पाकिट चोरला गेले होते तो गुन्हा करणारा गुन्हेगार सापडला तेव्हा मी पोलीस स्टेशनला जाऊन त्या जा बिनकाळजाच्या फौजदारला भेटलो तेव्हा त्या ते फौजदारने मला सांगितले की जायबा निर्दोष आहे पण दुसऱ्याच्या सांगण्यावरून मला त्याला अटक करणं भाग पडलं मी त्याचे पैसे कोर्टात जमा केले आहेत जर जायबाच्या बाजूने निकाल नाही लागला तर मी माझ्या पदरून ते पैसे देतो पण गायकवाड साहेब माझ्या विरोधात तुम्ही काही करू नका अखेर मी सात नोव्हेंबर एकोणीसशे ब्याऐंशीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले लातूरला आले होते तेव्हा जायबाच्या कुटुंबावर झालेल्या अन्यायाचे पत्रक काढून वाटले व चौकशी करण्याची मागणी केली पण काही झाले नाही मी हे लिहित असतानाच जायबाच्या कोर्टातील केसचा निकाल एकोणीसशे शहाऐंशीच्या डिसेंबर महिन्यात जायबाच्या जा बाजूने लागला जायबा निर्दोष सुटला पण कोर्टाने पैसे दिले नाहीत मग मात्र मी ठरवलं की आत्तापर्यंत जो अन्याय झाला त्याचा उठाव करण्यासाठी एक प्रचंड मोर्चा काढावा अशातच लातूर जिल्हा झाला आणि ए एस पी पटनाईक असल्याने भिवून कोणीही एकही मोर्चा काढायला तयार नव्हता पण मी मात्र आहे तिला तुरात एकतरी वेगळा मोर्चा काढायचा कारण हे होणारे अन्याय थांबवणे आवश्यक होते यासाठी एकजुटीचे प्रदर्शन जरुरीचे समजून व भटक्या विमुक्तावर अन्याय करणारा इशारा म्हणून मी हे कत्ती हातोडा मोर्चा म्हणून नाव डिक्लेअर केले या मोर्चाला नाव देण्याच्या मागे उद्देश होता की आमच्यावर आता अन्याय करणाऱ्याशी आम्ही कत्तीने व हातोड्याने मुकाबला करणार आहोत या मोर्चाच्या तयारीसाठी संबंध मराठवाड्यात मी फिरलो व कार्यकर्त्यांना भेटून तयारी केली तयारी करीत असताना निलंगा येथे पत्रके देण्यासाठी निघालो पण औसाच्या मूडवर माझ्या मोटरसायकलचा ॲक्सिडेंट झाला माझ्यासोबत असला उत्तम माने वीस फूट दूर जाऊन पडला मी जमिनीपासून मोटरसायकलसह उंच उडालो एका मोठ्या खड्ड्यात पडलो खरं तर मी मोटरसायकल सोडलो नाही म्हणून बचावलो पेट्रोलच्या टाकीचा अवघड ठिकाणी मला मार लागून बेशुद्ध अवस्थेत पडलो मला तिथल्या लोकांनी पाणी पाजून उठवलं व अवसायातील दवाखान्यात नेलं मी बरा झालो पण मी मोर्चाच्या तयारीसाठी ज्या मित्रांची मोटरसायकल आणली होती त्याचे बरेच नुकसान झाले मला त्याचेच जास्त दुःख वाटू लागले मोर्चा पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे ब्याऐंशीला असल्याने मी तसाच फिरू लागलो वाखेर विमुक्तांसाठी तो सोन्याचा दिवस उजाडला पंचवीस नोव्हेंबरला लातूरच्या नेहरू चौकातून मोर्चा निघाला यामध्ये संपूर्ण मराठवाड्यातील लोक एवढ्या प्रचंड प्रमाणात जमले की या मोर्चाची चर्चा लांब लांब होऊ लागल्या या मोर्चात परंपरागत वेशभूषात अनेक जाती जमातीचे लोक आले होते मसनजोगी राईंदर वासुदेव गोंधळी वडार पाथरूट गोसावी कैकाडी वैदू पारधी गारुडी कातकरी भिल्ल लमानी, शिकलकरी घिसाडी असे अनेक लोक गाढव कुत्रा डुक्कर कोंबडे कत्ती वाटोडे हातात घेऊन दहा हजारांच्या आसपास प्रथमच एकत्र आले व आम्हाला अन्यायापासून वाचवा घर द्या काम द्या जातीच्या नावावर गुन्हेगार समजू नका पुनर्वसन करा अशा घोषणा देत होते या मोर्चासाठी लक्ष्मण माने बाळकृष्ण रेणके आले होते निवेदन देण्यासाठी गेलो असता कलेक्टरचा हाय वेळ नाही म्हणून घरी निघून गेले व त्याची नोंद सर्व पत्रकारांनी घेतली एवढा मोठा मोर्चा लातूरच्या इतिहासात निघाला नाही रानावनात राहणारे लोक कुठे आपल्यासाठी न्याय मिळावा म्हणून रस्त्यावर आले होते कलेक्टर काही न ऐकता घरी जातो म्हणून सर्व पत्रकारांनी संबंध महाराष्ट्रात याच्या बातम्या पेपरमधून छापून आणल्या अनेक विचारवंतांनी मोर्चाच्या बाजूने महाराष्ट्रात लिहिले कित्येक पेपरने आग्रलेख लिहिले मोर्चानंतर मात्र भटक्या विमुक्तांचा अत्याचार कमी होण्यास मदत झाली परंतु अत्याचार संपला असे म्हणता येत नाही भटक्या विमुक्तांच्या चळवळी मोठ्या प्रमाणात वाढल्या सतत संघर्ष करून लोक पण कंटाळे होते आक्सफामचे पैसे घेण्याचे बंद करावे असा मी विचार करू लागलो मी हे जे पैसे घेत होतो ते चळवळीसाठी खर्च करीत होतो पैसे घेणे बंद केल्यानं आता घरचा प्रश्न परत पुन्हा पुढे आला यावेळी परत जीवन विस्कळीत होऊ लागले जीवन सोबतीन सौ छबूबाई गायकवाड मुठ्ठी मुलगी कु संगीता कु मंजूसा व मुलगा प्रफुल्ल कुमार यांना सांभाळायची जबाबदारी माझ्यावरच अवलंबून असल्याने मी परत आर्थिक अडचणीच्या कोड्यात सापडलो होतो काही दिवस मला माझ्या चळवळीला मित्रांनी पैसे पुरवले व माझी मदत केली मी पण हिंमत न हारता भटक्या विमुक्तांच्या संघटनेचे काम सतत करीत होतो पैशाचा अभाव असून सुद्धा ते बंद पडू दिले नाही पण याच दरम्यान माझी परिस्थिती एवढी हाताच्या बाहेर जायची की अक्षरशः मुलांना एक टाईम जेवण देणे देखील अवघड व्हायचे मला आठवते एकदा मी बाहेर असाच भटक्या विमुक्तावर हल्ला झाला म्हणून उस्मानाबादला गेलो त्यावेळी माझा सर्वात छोटा मुलगा प्रफुल्ल कुमार खूप आजारी पडला त्याला दवाखान्यात न्यायला पैसे नाहीत म्हणून दोन दिवस घरीच ठेवण्यात आले मग माझा एक कार्यकर्ता मित्र सुडे निलंग्याहून मला सहज भेटायला आला व हसत हसत तो सहज नेहमीसारखे सौ छबूला म्हणाला वैनी मला जेवाय काहीतरी असेल तर द्या पण त्या दिवशी प्रफुल्ल कुमार आजारी होता त्याला दवाखान्यात नेवायास पैसे नव्हते घरात सुद्धा जेवाया दाना नव्हता माझ्या सहवासात सौ छबू असली तरी तिला बरीच सामाजिक जाणीव झाली होती व त्यामुळे तिने त्या कार्यकर्त्यासमोर मन मोकळे केले की बघा हे गेल्या स पाच सहा दिवसांपासून घरी नाहीत प्रफुल्लला बरे नाही त्याला दवाखान्यात नेण्यासाठी पैसे नाहीत व घरी पण ज्वारी नाही लेकरं उपाशी आहेत तेव्हा सुळे याने खिशात हात घालून पटकन चाळीस रुपये दिले तेव्हा प्रफुल्लला दवाखान्यात नेण्यात आले व घरी ज्वारी आणून छबूने लेकरांना जेवाया घातलं मी घरी आल्यावर छबूने सर्व मला सांगितले मला खूप वाईट वाटू लागलं दुनियाचे अठरा पिढ्यांचे दारिद्र्य माझ्याच वाट्याला काय येऊ लागले परत कुठे नोकरी करावी का कुठे हॉटेल टाकावे याचा विचार करू लागलो अशाच वेळी माझा तरणा ताटा भाऊ भगवान गायकवाड हा दारू जास्त पिल्याने अचानक मेला तो लातूरच्या सुतगिरणीत काम करीत होता रोज दारू प्यायचा पण त्या दिवशी त्याचे जुने साथीदार भेटले देशी दारू पिल्यानंतर रात्री तेलकट भजे खाल्ले त्यामुळे रात्री उचक्या देऊ लागला दुसऱ्या दिवशी सकाळी माझी वहिनी केसरबाई येऊन सांगू लागली तुमच्या अन्नाला दवाखान्यात नेहायचं चला जास्त झालंय मी घाबरून गेलो अन्ना काल परवा चांगला होता अचानक कसं का काय जास्त झालं मग मी भगवान अन्नाला रिक्षात घेऊन दवाखान्यात दाखवलो पण केस हाताबाहेर गेली के होती अण्णाला काय बी सुचत नव्हतं तो सारखा उचकी दे सा। अखेर झटक्यात जीव गेला डॉक्टर म्हणाले घरी घेऊन जावा त्याच्यात काहीच राहिलं नाही मला खूप रडू कोसळलं माझ्या परिसरात अण्णाच्या मुलांची काळजी वाटू लागली अण्णाला एक मुलगी तीन लहान लहान मुले आहेत त्यांचं शिक्षण कसं होणार याची काळजी वाटू लागली मग अण्णा मेल्याची वार्ता चोहूकडे कळवली पाहुणे मंडळी आली परत आमच्या रिवाजाप्रमाणे पाहुणे दारू आणू लागले आणि दुखवटा काढू लागले माझा थोरला भाऊ माणिकदादा दुखवटा म्हणून जे कोणी पाहुणे दारू पाजवायला घेऊन जायचे त्यांच्यासोबत जायचा आणि दारू पिऊन अण्णाच्या मड्यावर पडून रडायचा अण्णाची ताटी बांधण्यासाठी पैसे नव्हते मग माझा औरंगाबादचा भाऊ येईल थोडा बरा पैसा पाळून आहे तो म्हणून अन्नाच्या मड्यासाठी लागणारा खर्च भरील म्हणून वाट पाहू लागलो पण तो लवकर येईना झाला वहिनीला मागावे तर तिला नवरा मेला आहे तिला पैसे कसे मागावे या चिंतेत होतो मग अखेर संभा भाऊ औरंगाबादवरून आला मग भावाला सर्व सांगितलो आम्ही तिघे भाऊ मिळून पैसे किती लागतील ते बघितलो काय खर्च होईल ते तिघं मिळून खर्च करू असं ठरलं मी एका मित्राकडून सकाळीच पन्नास रुपये घेऊन आलो होतो ते भावाच्या हवाली केले आणि तिथून ताटीचं सामान गौऱ्या सरपण गोळा केला मग माणिकदा त्याला पाहुण्याने एवढी दारू पाजवली की त्याला सावरण्यासाठीच एक माणूस ठेवला अन्नाच्या बायकोला वहिनीला कोणीतरी म्हणाले की या बाईनंच नवऱ्याला काहीतरी दारूत घालून मारलं तवा वहिनीला एक तर नवरा मेल्याचं दुःख परत लोक तिच्यावर संशय घेऊ लागले त्यामुळे ती एवढी रडू लागली की तिच्या दातखळ्या बसू लागल्या मग आम्ही समजूत काढली लोक काही म्हणाले तरी काय झाले तरी आम्ही आहोत असा धीर दिला अखेर अन्नाच्या ताटीची सर्व तयारी झाली माणिकदादाला शिकारी धरायला लावायची होती पण त्याला एवढी नशा झाली होती की त्याला स्वतःच काही सुधरत नव्हतं संभाभाऊला तर औरंगाबादला लवकर जायचं शिकारी धरण्यासाठी कोण बी नव्हतं शेवटी मलाच सर्व म्हणू लागले लक्ष्मण सर्वात धाकटा आहे त्याला शिकारी धराय लावा सर्व तयारी झाल्यावर अखेर माझी इच्छा नसतानाही मला इच्छेविरुद्ध शिकारी धरणं भाग पडलं मी परंपरेला जरी न मानणारा व देवाला न जुमानणारा असलो तरी तेथे आलेल्या पाहुण्यांच्या आग्रहामुळे मला धरणं भाग पडलं मला आणि अन्नाच्या प्रताला अंघोळ घातली शिकाळ तयार केली त्या शिकाळीत गाडगं व विस्तू ठेवला सर्वांनी अन्नाचं मड उचललं जेवढ्या लोकांनी खांदे दिले होते तेवढे जण दारूच्या नशेत तुल होते पुढे हलग्या वाजत होत्या एवढ्यात माणिकदादा दारूच्या नशेत दुसऱ्याच्या खांद्यावर ताटी देण्याच्या प्रयत्नात एक बाजू पूर्णपणे सोडून दिली अन्नाचं प्रेत खाली पडणार एवढ्यात बाजूच्या पाहुण्यांनी कसं तरी आवरून धरलं ते पण दारू पिलेले होते मागे आमच्या घराच्या बायका रडत येत होत्या त्यात कोणी दारू पिलेल्या नव्हत्या पण पुरुषात मात्र कोणीच रडत नव्हतं कारण दुःख अन्नावर होऊ नये म्हणून सर्वजण दारू पिलेले होते काही बहादूर तर आदेमध्ये जाऊन दारू पिऊन परत यायचे असं करीत करीत एकदाचे कसं तरी आम्ही ताटी स्मशानभूमीत आणली सर्व पाहुण्यांनी मिळून अण्णाला सरणावर ठेवलं आणि अण्णाच्या तरण्या ताट्या बायकोची काकणं फोडली मंगळसूत्र तोडलं तिचं कुंकू पुसलं पोत बांगड्या अण्णाच्या प्रेतावर टाकल्या वहिनी सारखी रडत होती दातखिळ्या बसत होत्या अखेर आम्ही सर्वांनी मिळून अन्नाच्या प्रेताला अग्नी दिला मला ओल्या कापड्यानेच शिकाळेच्या गाडग्यात पाणी आणायला लावलं व त्या आग लागलेल्या सरणाच्या चोहोकडून फेऱ्या माराव्या लागल्या मग आम्ही सर्वजण घरी आलो त्या दिवशी चूल पिटून स्वयंपाक करायचा नसतो शेजारच्या लोकांनी भाकरी आणून दिल्या होत्या काही लोक खात होते मला पण म्हणाले लक्ष्मण रडून रडून काय उपयोग जाणारा जातो खाऊन घे थोडा तुकडा कसं तरी खाल्लो मला भूत लागेल म्हणून हातात कुऱ्हाड दिली आणि काजळ काळ घालू लागले कपाळाला काळे लावू लागले त्यामुळं भूत लागत नाहीत म्हणून सांगू लागले मला कोणीच शिवून पण घेणं झाले म्हणायचे अन्नाचा आत्मा माझ्या अंगात तीन दिवस राहतो म्हणून मला एका कोपऱ्यात बसवले जेवायला वरूनच वाढायचे माझे ताट तांबे वेगळेच ठेवले मला वाटू लागले की लहानपणी मला पातरुडाचं म्हणून गावातील लोक शिवून घ्यायचे नाहीत पण आज घरातच मला अन्नाची शिकारी धरल्याने शिवून घेणं झालेत तिसऱ्या दिवशी कडू घास काढायचं ठरलं मग राख सावडायची झाल्यावर खांदेकऱ्यांच्या खांद्याला दही तेल दूध लावून खांदे उतरावले याच रोजी सर्व खांदेकरांना सर्व शिवून घेऊ लागले बरं मला अजून बी शिवून घेणा झाले मी एखाद्या बालतीन बाईसारखं चादर पांगून हातात कुराड धरून बसत होतो माझी मोकळी कधी होईल असं वाटू लागलं उगी शिकाई धरलो म्हणून मनातल्या मनात, मनात वाईट वाटत होतं अशा वेळी माझा नाईलाज होता मला जसे सांगितले तसे करणे भाग पडत होते कारण माझ्या नास्तिक विचारापर्यंत सर्व घरचे व पाहुण्यांचे मना अशा वेळी दुखावणे शक्य नव्हते आज रोजी खांदेकरी मोकळे झाले पण मला मात्र आमच्या गावाच्या नदीला ने यायचं ठरलं याच रोजी कोंबडं कापलं अन्नाला ज्या ज्या सवयी असतील त्या वस्तू घेतल्या भजे पान सुपारी तंबाखू बांबील एका बाटलीत दारू पण घेतली मला खूप वाईट वाटू लागलं ज्या दारून अण्णा मेला तीस दारू मेल्यावर सुद्धा पाजवाया नेत आहेत अखेर या सर्व वस्तू एका नव्या सुपात घेऊन नदीला गेलो तिथं कोंबड्याचे मटण शिजवलं निवध केला वारीक सोबतच आणला होता माझ्या डोक्याचे सर्व केस भादरायचे ठरले मी म्हणू लागलो माझे केस कशाला भादरता वाटलं तर पाच दहा केस कापा पण सर्वच सोयरे बिघडले म्हणू लागले तुम्ही लोक शहरी वस्तीत जाऊन बिघडू लागला हो मागचं समज विसरताव काय असं जमायचं नाही रीती रिवाज सोडून असं वागायचं नाही तुमच्या भावाच्या आत्म्याला शांती मिळायची असेल तर आपल्या जातीच्या रिवाजाप्रमाणे करावं लागेल तवा मी म्हणाल जाऊ दे आता आपण शिकाळी धरूनच फसलोय वारकाच्या पुढं डोको केलो त्यानं वस्तारानं सर्व केस भादरून टाकले डोक्याची आग पडू लागली अशी हजामत गावी असतानाच दादांनी भाऊंनी अण्णांनी पत्तीने केली होती आज मात्र बऱ्याच वर्षाने आठवण झाली जो अण्णा लहानपणी आपली हजामत करायचा त्याच भावासाठी आज हजामत करायला काय हरकत नाही असं मी समाधान मांडलो पण पुढं तर वेगळं सुरू झालं मला नदीत आंघोळ करायला लावलं ओल्या कपड्याने घरी आणलं तोपर्यंत झाडाची पानं आणून त्याच्यावर बसवलं कोंबड्याचे मटण आणि निवत जेवाय वाढलं यापूर्वी मला एका कपात बाटलीतील दारू प्यायला दिलं मी नको म्हणालो पण अखेर थोडी दारू पिणं भाग पडलं व जातीचा रिवाज मानावा लागला मी एकटाच विरोधात सर्व एकाच बाजूला त्यामुळे माझी अडचण झाली मला सुपातच जेवाय दिलं मी कसा तरी त्या नदीवर दोन घास खाल्लो अन्नाला ज्या सवयी होत्या सर्व केल्या तर अन्नाच्या आत्म्याला शांती होते म्हणून जेवायचं झाल्यावर पान खायला दिलं मी तंबाखू खात नाही तरी पण त्याने दिलेली तंबाखू खाणं मला भाग पडलं मी तंबाखू तोंडात धरल्यावर सर्व अंगाला काटा आला म्हणून मी तंबाखू तोंडात टाकल्याबरोबर खाली थुंकून दिलो हे सर्व झाल्यावर माझ्या डोक्यावर सर्व निवड सुपात घालून ठेवले मला पंधरा वीस लोकांनी धरून खोल नदीच्या पाण्यात नेले मला सुपासहित पाण्यात बुडवले आणि थोड्या अंतरावर मला वर काढले आणि सूप पाण्यातच टाकले ता एकाएकाने मला आंघोळ घातली मी आता मोकळा झालो माझ्यात अन्नाचा आत्मा समाविष्ट झाला होता तो आता संतुष्ट होऊन नदीच्या पाण्यात गेला असं सांगितलं मग घरी आल्यावर परत समजा लोकांनी जेवण केलं नदीवर पण कावळ्याला गाईला निवड चारले आणि परत घरी नेले मी मात्र आता ठरवलं कोणी जरी मेलं तरी आता शिकाळी धरायची नाही धन्यवाद तर मित्रांनो ही होती आजची गोष्ट जर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर आमची व्हिडिओज लाईक करा आणि त्याबरोबरच अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन क्लिक करा